Hello, welcome to this video. Here we are discussing our new point in our topic determinant and matrices. In some videos we have discussed determinant, definition of determinant, after that how to solve the value of determinant if the determinant is given of order 2 by 2 or order 3. Okay, and also we have seen 7 properties of the determinant and examples based on the determinant. Now here we will discuss, we will find the new applications, or we can here discuss application of determinant. Okay, now let us discuss here applications of determinant. Applications of determinant. Applications of determinants. Number first is here Cramer's rule. Cramer's rule. Okay. Cramer's rule. Okay. We can solve the simultaneous equations in 2 variable or 3 variable using Cramer's rule. Okay, in 10th standard you have solved some examples based on this Cramer's rule. Cramer is a name of mathematician, and he discovered how to find values of x and y, okay, by using Cramer's rule. Okay, in Cramer's rule, first point is here Cramer's rule for two variable. First point is here Cramer's rule for two variable. Cramer rule for two variable. If two simultaneous equations are given, okay, for example, see here, suppose x plus y equal to 10, this is equation number 1, and another x minus y equal to 6, this is equation number 2. We can solve these two equations by algebraic method, graphical method, and also by using Cramer's rule. Apan ata Cramer's rule kasa solve karayacha ते आपण बघत आहोत, त्यासाठी डिटेल इन्फॉर्मेशन तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आहे, परंतु आपण एक एग्जांपल सॉल्व करूया, त्याच्यावर ना रूल लक्षात ठेवायचा प्रयत्न करूया. इक्वेशन्स आर हियर x plus y equal to 10 and another x minus y equal to 6. सॉल्व दिस बाय क्रॅमर्स रूल. आता सोल्यूशन मध्ये काय करूया, दिस इज इक्वेशन 1 and equation number 2. For the solution, first write the given equation in standard form. Already the given equations are already written in standard form, means x plus y equal to 10, here x minus y equal to 6, give this equation number 1, give equation number 2. Ata Cramer's rule vaprat astana sarvat महत्त्वाची कंडिशन काय लक्षात ठेवा जरा बघा. पहिला कॉलम x खाली x असला पाहिजे, y खाली y नंबर असला पाहिजे, आणि इज इक्वलच्या या बाजूला कॉन्स्टंट टर्म असले पाहिजेत. ओके, आता याच्या आधारे d ची व्हॅल्यू काढायची आहे. d याने डिटर्मिनंट. आता हा d कुठला काढायचा, d इज अ डिटर्मिनंट हॅविंग कॉलम, फर्स्ट कॉलम 1 1, बघा 1 1, हे 1 1 कुठलं लिहिलं, याच्या एक्स शेजारी 1 असतं, या एक्स शेजारी 1 आहे, मग कोएफिशियंट ऑफ एक्स ते लिहिलं. दुसरं जो कॉलम आहे तिथं 1 आणि मायनस 1 लिहा, इथं वायचा कोएफिशियंट घेतला 1, इथला वायचा कोएफिशियंट मायनस 1. हा झाला काय, डी डी इथं काढावा लागणार आहे. आणि डीची व्हॅल्यू कशी काढायची तुम्हाला माहिती आहे, या 1 या 1 ला मल्टीप्लाय करा, सो 1 मल्टीप्लाय बाय मायनस 1 मायनस हे 1 मल्टीप्लाय बाय हे 1, म्हणजेच काय येणार आहे, मायनस 1 मायनस 1
दिस इज इक्वल टू मैनस टू अन अशा रीतिन डी ची वैल्यू मिला मैनस टू तो क्रैमर ने का संगित तो प्रथम डी ची वैल्यू काढ़ा अपन काड़ी है नंतर तेने का संगल डी ऑफ एक्स डी हा मोटा काड़ाए कैपिटल एंड एक्स हा छोटा सा दया शेजारी काड़ाए सपेक्स आता डी ऑफ एक्स अगेन डिटर्मिनंट तैयार कराए डी चे शेजारी का लिखल है एक्स मजे हा जो एक्स जो कॉलम है तो धराया नहीं त्याच्याऐवजी कॉन्स्टंट टर्म उचलन जागेवर ठेवा कॉन्स्टंट टर्म दहा आणि सहा इथं कुठला अक्षर लिहिला एक्स त्यामुळे पहिला जो कॉलम आहे ना बघा हा पहिला कॉलम एक्सच्या कोएफिशियंटचा दुसरा कॉलम वायच्या कोएफिशियंटचा पण इथं एक्स लिहिल्यामुळं डोंट टेक अ वर्टिकल कॉलम ऑफ एक्स आणि ती जागा आपण कॉन्स्टंट टर्म दहा आणि सहा दिसतंय त्याने ठेवायचं आहे इथं वायच्या जागेवर बदल नाही वन आणि मायनस वन इथला आहे असं लिहिणार आहे आणि ह्याची व्हॅल्यू कशी काढायची तुम्हाला माहिती आहे 10 मल्टीप्लाय बाय मायनस वन इट इज अ मायनस 10 मायनस 6 इट इज मायनस 16 आणि अशा रीतीनं डी ची व्हॅल्यू मिळाली मायनस 16 कशाची व्हॅल्यू झाली ही डी ऑफ एक्स आता काय करूया नाव डी ऑफ वाय पुन्हा इथं डीच्या शेजारी काय लिहिलं आहे वाय त्यामुळे वायचा जो कॉलम आहे दुसरा कॉलम तो कॉन्स्टंट टर्मनं फिलअप बरोबर करूया कॉन्स्टंट टर्म 10 आणि 6 आहेत इथं 10 लिहितो आणि इथं 6 लिहितो आणि पहिला एक्सचा कॉलम बदल नाही 1 1 आणि मग याची व्हॅल्यू क्रॉस मल्टिप्लाय करा 6 मायनस ऑफ 10 इट इज मायनस 4 दस डी ऑफ वाय इक्वल टू मायनस 4 आता क्रॅमरने काय सांगितले डी ची व्हॅल्यू काढा काढली डी ऑफ एक्स ची व्हॅल्यू काढा इथं दिसलेला पाहिजे ती सुद्धा काढलेली आहे आता डी ऑफ वाय काढलेली आहे पुढं म्हणायचं बाय क्रॅमर्स रूल क्रॅमर्स रूल काय क्रॅमर्स रूल एक्स इक्वल टू डी एक्स बाय डी पुढं वाय इक्वल टू डी वाय बाय डी व्हॅल्यू पुटअप करूया डी ऑफ एक्स काढले मायनस 16 अपॉन मायनस 2 एक्स इक्वल टू 8 एक्स आन्सर तयार झालं आता इथं वाय इक्वल टू डी वायची व्हॅल्यू मायनस 4 अपॉन मायनस 2 इट इज 2 दस अशा रीतीनं आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळाली 8 आणि वायची व्हॅल्यू किती मिळाली 2 आणि अशा रीतीनं एक्झामसाठी असले प्रश्न विचारले जातात आपले हे आन्सर आत्ता काढलेलं आन्सर बरोबर आहे किंवा नाही हे कसं चेक करायचं तर 8 आणि 2 या पहिल्या इक्वेशनमध्ये ठेवा 8 आणि 2 8 आणि 2 किती 10 पुढं आहेच 8 आतून 2 गेलं किती आहे 10 6 तेही बरोबर आहे हे क्रॅमर्स रूलच्या आधारे आपण या प्रश्नांचं उत्तर इथं काढलेलं आहे तर विद्यार्थी मित्र हे जे आता बोर्डवरती दिसतं आहे ते व्यवस्थित तुम्ही लिहून घ्या अतिशय महत्त्वाचा पाठ आपण इथं आता बघत आहोत इम्पॉर्टंट पॉईंट आपण बघितलेला आहे क्रॅमर्स रूलचा म्हणजे सायमल्टिनियस जे इक्वेशन्स आहेत ती इक्वेशन्स सॉल्व करण्यासाठी सायमल्टिनियस इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल सॉल्व करण्यासाठी आपण काय केलेलं आहे क्रॅमर्स डिटर्मिनंटचा इथं वापर केलेला आहे आणि ही मेथड कुणी शोधून काढली तर क्रॅमर या सायंटिस्टनं शोधून काढलेली आहे ओके आपण यावर आधारित असणारं अजून एक एक्झाम्पल इथं सॉल्व करणार आहोत आणि मग आपण पुढच्या पॉईंटकडे वळणार आहे ओके कोणतंही एक इक्वेशन आपण घेणार आहे ते इक्वेशनमध्ये इक्वेशन इन्व्हॉल्विंग टू व्हेरिएबल्स असणारच आपण घेणार आहे इथं हे तुमचं लिहून झालं असेल ओके आता मी काय करतो दुसरं इक्वेशन इथं घेणार आहे सेम क्रॅमर्स रूल फॉर टू व्हेरिएबल 2x प्लस वाय इक्वल टू 20 आणि 3x मायनस वाय इक्वल टू 10 हे आपण एक्झाम्पल आता सॉल्व करणार आहोत ओके आपल्या नियमानुसार इक्वेशन 1 इक्वेशन 2 म्हणूया 2x प्लस वाय इक्वल टू हिअर 20 इथं 3x मायनस वाय इक्वल टू इथे किती आहे 10 नियमानुसार x खाली x टर्म y खाली y टर्म आणि नंबर
कॉन्स्टंट टर्म च्या खाली कॉन्स्टंट टर्म। पहिल्यांदा कशी वैल्यू काढायची आपल्याला, डी ची वैल्यू काढायची आहे। डी ची वैल्यू कशी काढायची बघा, एक्स चा कोएफिशिएंट आणि वाई चा कोएफिशिएंट बघा बरं, इथं टू इथं थ्री, टू थ्री वन मायनस वन, लगेच याचा आन्सर टू मल्टीप्लाय बाय मायनस वन मायनस थ्री मल्टीप्लाय बाय वन। इथं किती येणार आहे, मायनस टू मायनस थ्री, इट इज मायनस फाईव्ह। डी ची व्हॅल्यू मिळाली मायनस फाईव्ह। आता इथं काय लिहिलं, डी ऑफ एक्स, एक्स म्हणजे कॉन्स्टंट टर्म जो आहे ती कॉन्स्टंट टर्म कशाने फिल करायची आहे, वीस आणि दहानं, वीस आणि इथं दहा, आणि वायचा कॉलम तसाच। इथं ट्वेंटी मल्टीप्लाय बाय दिस मायनस ट्वेंटी, मायनस ट्वेंटी झाल्यानंतर मायनस टेन, इथं उत्तर येणार आहे मायनस थर्टी, आणि अशा रीतीनं डी ऑफ एक्सची व्हॅल्यू तयार झालेली आहे। आता डी ऑफ वाय कॉन्स्टंट टर्म फिल विथ, आता इथं डी ऑफ वाय लिहिल्यामुळं इथं पहिल्यांदा वीस आणि दहा लिहून घेऊया, आणि पहिला एक्सचा कॉलम तसाच टू आणि थ्री। इथं ॲक्च्युली उत्तर दहा गुणिले दोन वीस, ट्वेंटी मायनस सिक्स्टी मायनस फोर्टी, अशा रीतीने उत्तर आलेलं आहे। आणि मग मायनस फोर्टी इथं उत्तर लिहिलं आहे, बाय क्रायमन्स रूल एक्स इक्वल टू डी एक्स बाय डी, वाय इक्वल टू डी वाय बाय डी, एक्स इक्वल टू डी ऑफ एक्स, किती आहे डी ऑफ एक्स, मायनस थर्टी। बघा इथं मायनस थर्टी अपॉन मायनस फाईव्ह, मायनस मायनस प्लस, इथं सहा उत्तर येणार आहे। आता डी ऑफ वाय मायनस फोर्टी अपॉन मायनस फाईव्ह, मायनस मायनस प्लस, इथं आठ उत्तर येणार आहे। आणि अशा रीतीनं एक्सची व्हॅल्यू सिक्स आणि वायची व्हॅल्यू किती आली, एट। आपला आन्सर करेक्ट आहे किंवा नाही हे चेक करायचं असेल तर काय करा, इथं व्हॅल्यू आलेले आहेत ते चेक करा बरं। एक्सची व्हॅल्यू सहा, सहा दुने बारा आणि आठ वीस, बरोबर आहे। इथं सहा त्रिका अठरा, अठरातून आठ मायनस केलं की दहाच उत्तर आलेलं आहे। अशा रीतीनं हे दुसरं एक्झाम्पल आपण सॉल्व केलेलं आहे। हे एक्झाम्पल जे आहे ते व्यवस्थित तुम्ही लिहून घेणार आहे किंवा याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढा, म्हणजेच आपण ॲप्लिकेशन ऑफ डिटर्मिनंटचा वापर केलेला आहे, क्रायमन्स रूल वापरलेला आहे, आणि जे इक्वेशन्स आहेत ती कशी असणार आहेत, इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल असा प्रकार इथं आपण पाहत आहोत। ओके, आता इक्वेशन इन टू व्हेरिएबल आपलं सुरू आहे। आता ह्याच्यातलं काय वेगळं पण असणार मी तुम्हाला सांगतो, काही एक्झाम्पल आपणाला विचार करायला लावणारे असतात। म्हणजे समजा असं असेल, एक्स इक्वल टू सेवन वाय प्लस थ्री हे पहिलं इक्वेशन असेल, आणि एक्स मायनस टेन इक्वल टू एट वाय, अशी इक्वेशन समजा तुम्हाला दिली असतील तर इक्वेशन नंबर वन आणि इक्वेशन नंबर टू लगेच म्हणायचं नाही, तर हे स्टँडर्ड फॉर्म पहिल्यांदा करू घेऊया। एक्स इक्वल टू सेवन वाय प्लस थ्री, पहिल्यांदा सेवन वायला इकडे घेऊया, एक्स मायनस सेवन वाय इक्वल टू थ्री, याला नंबर एक द्यायचं, अशा स्वरूपात आल्याशिवाय क्रायमस रूल वापरायचा नाही। दुसरं इक्वेशन बघा इकडं, एक्स मायनस टेन इक्वल टू एट वाय, एक्स मायनस ऑफ एट वाय इक्वल टू या दहाला तिकडे पाठवा टेन, याला इक्वेशन नंबर टू। आणि इक्वेशन नंबर वन झालेला आहे, इक्वेशन नंबर टू झालेला आहे, आणि मग हे इक्वेशन वन आणि टू जे आहे ते आता आपण सॉल्व करण्यासाठी कसा विचार करायचा बघा। हिअर एक्स मायनस सेवन वाय इक्वल टू थ्री, एक्स मायनस एट वाय इक्वल टू टेन, इक्वेशन नंबर वन, इक्वेशन नंबर टू। पहिल्यांदा आपला डी तयार करायला पाहिजे। डी कसा तयार करायचा, पहिला कॉलम वन वन, दुसरा कॉलम मायनस सेवन मायनस एट, आणि ह्याचं उत्तर तुम्हाला काढता येतं। याने याला मल्टिप्लाय करा, मायनस एट मायनस ऑफ मायनस सेवन, म्हणजे मायनस एट प्लस सेवन, आन्सर इज मायनस वन। आणि अशा रीतीनं डीची व्हॅल्यू तुम्हाला मिळालेली आहे मायनस वन, बरोबर आहे। आता डी ऑफ एक्स,
डी ऑफ एक्स लिहिलेला आहे, एक्स हा छोटा कडा आहे, सफिक्स कडायचं आहे. आता एक्स म्हणजे ती पहिला जो कॉलम आहे कॉन्स्टंट टर्म नंबरा, म्हणजे तीन आणि इथं दहा असणार आहे. नो चेंज इन हिअर, मायनस सेवन अँड मायनस एट, वायचा कॉलम तुमचा तसाच असणार आहे. मग याचं उत्तर काढता येतं आठ त्रिक चोवीस मायनस ट्वेंटी फोर मायनस ऑफ मायनस सेवंटी. बघा बरं, इथं आठ त्रिक चोवीस केलेलं आहे, मायनस हे फॉर्म्युल्यातलं आणि दहा सत्य सत्तर आलेलं आहे, म्हणजेच इथं मायनस ट्वेंटी फोर प्लस सेवंटी. बघा, सत्तरमधून चोवीस तुम्हाला मायनस करावे लागतील, त्यामुळं डी ऑफ एक्स इक्वल टू, डी ऑफ एक्स इक्वल टू कुठंतरी बाजूला सत्तरमधून चोवीस मायनस करा, इथं सहा राहतील बरोबर का, सहा राहतील इथं चार, सेहेचाळीस येणार आहे. प्लस की मायनस, प्लस डी ऑफ एक्स सुद्धा काढून झालेला आहे. आता डी ऑफ वाय, आता डी ऑफ वायसाठी आपला हा फॉर्मॅट तयारच आहे. पहिला नंबर तसाच वन वन, आणि इथं वायचा जो नंबर आहे त्या जागेवर तीन आणि काय येणार आहे, इथं दहा येणार आहे. इथं प्रॉडक्ट करा, टेन मायनस थ्री इट इज सेवन, आणि अशा रीतीने डी ऑफ वाय सेवन आलेलं आहे. पुन्हा बाय क्रायमर्स रूलचा हा रूल तसंच असणार आहे. आता इथं व्हॅल्यू आपण पुटअप करूया, डी ऑफ एक्स किती काढला आहे, फोर्टी सिक्स अपॉन डी मायनस वन, म्हणजे मायनस फोर्टी सिक्स हे उत्तर तुमचं तयार झालेलं आहे. आणि डी ऑफ वाय किती आहे बघा बरं, डी ऑफ वाय इथं सेवन आलं आहे आपण मायनस वन, म्हणजे मायनस सेवन उत्तर तयार झालेलं आहे. शेवटचं उत्तर येणार आहे मायनस फोर्टी सिक्स आणि वाय इक्वल टू मायनस सेवन. इथं तुमचं उत्तर पूर्ण झालेलं आहे. आता हे आपलं उत्तर करेक्ट आहे किंवा नाही तुम्ही टॅली मेथडच्या आधारे तुम्ही इथं चेक करू शकता, इथं चेक करू शकता, नाहीतर इथं चेक केलं तरी चालेल. काय एक्सचं व्हॅल्यू आहे बघा बरं, मायनस फोर्टी सिक्स, इथं मायनस फोर्टी सिक्स लिहूया. मायनस सेवन मल्टीप्लाय बाय तिथे किती आहे, मायनस सेवन, चेक करा बरं, मायनस फोर्टी सिक्स आणि साती साती एकोणपन्नास, एकोणपन्नासमधून इथं गेलं की त्याला प्लस थ्री, की जे प्लस थ्री इथं उत्तर आहे, त्यामुळं तुम्ही जे बी आन्सर काढलेलं आहे ते करेक्टच आहे. याच मेथडनं तुम्ही सॉल्व करायचं आहे. समजा हा प्रश्न सी ई टीला विचारला असेल तर ह्याचं उत्तर काय, तर ए बी सी डी ऑप्शनमध्ये अशी उत्तरं असतात. ही उत्तरं फक्त त्या दिलेल्या इक्वेशनमध्ये इथंही ठेवायची चेक करा, इथंही ठेवायची चेक करा, आणि तेच तुमचं फायनल उत्तर असणार आहे. म्हणजे आपण क्रॅमर्स रूलच्या आधारे इक्वेशन्स कसे सॉल्व करायची हे आपण बघत आहोत. आणि इक्वेशन्स कुठल्या प्रकारचे आहेत, क्रॅमर्स रूलच्या आधारे सॉल्व केली इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. ओके, हे तुमचं लिहून झालेलं असेल, बरं, हे लिहून झालं असेल तर आपण आता पुढच्या पॉईंटकडे वळणार आहोत. जर लिनियर इक्वेशन्स दिलेले असतील, आता इक्वेशन्स आपणाला थ्री व्हेरिएबलमध्ये दिलेले असतील तर त्याच्यासाठी आपल्याला इथं विचार करावा लागणार आहे, त्याचा जरा आपण विचार करूया. ओके, आता हे पुसून टाकतो आहे बघा, क्रॅमर्स रूलच आपण बघतो आहे, पण क्रॅमर्स रूल बघतो आहे पण व्हेरिएबल किती असतील, थ्री, म्हणजे क्रॅमर्स रूल फॉर थ्री व्हेरिएबल्स, क्रॅमर्स रूल फॉर, क्रॅमर्स रूल फॉर इक्वेशन्स इन्व्हॉल्विंग, इक्वेशन्स इन्व्हॉल्विंग, इक्वेशन इन्व्हॉल्विंग थ्री व्हेरिएबल्स. थ्री व्हेरिएबल अतिशय महत्त्वाचा आहे आणि यामुळं तुम्हाला चार मार्क्स, फोर मार्क्ससाठी तुम्हाला सॉल्व करावं लागणार आहे, फोर मार्क्स. तर थ्री व्हेरिएबलमध्ये तर कुठले कुठले व्हेरिएबल असतात, एक्स वाय आणि झेड असे दो तीन प्रकार असणार आहेत. हे इक्वेशन्स मी घेतो, समजा इथं असं इक्वेशन असेल, ए वन एक्स प्लस बी वन वाय प्लस सी वन झेड इज इक्वल टू डी वन.
हे पहला इक्वेशन. दूसरा ए टू एक्स बी टू वाई प्लस सी टू जेड इक्वल टू डी टू. पूरा ए थ्री एक्स बी थ्री वाई प्लस सी थ्री जेड इक्वल टू काय डी थ्री. हे तीन इक्वेशन्स दिलेले आहेत. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ए वन बी वन सी वन आणि इकडचं डी वन हे नंबर आहेत. इथंही ए टू बी टू सी टू आणि डी टू हे सुद्धा नंबर्स आहेत, रिअल नंबर्स आहेत. ए थ्री बी थ्री सी थ्री आणि डी थ्री हे नंबर्स आहेत. क्रॅमर्स रूल काढतानाचा नियम तोच. पहिल्यांदा काय लिहायचं, डी लिहा, बरोबर आहे. नंतर काय लिहायला लागेल, डी ऑफ एक्स लिहायला पाहिजे. नंतर डी ऑफ वाय लिहायला पाहिजे. बघा, डी लिहावा लागेल, डी ऑफ एक्स लिहावा लागेल, डी ऑफ वाय लिहावा लागेल. आता मी काय करतो, आणि इकडं डी ऑफ झेड तीन अक्षर आहेत बरं का, त्यामुळे त्याचाही विचार आपणाला इथं करूया. इथं लिहितो मी डी ऑफ झेड लिहायला पाहिजे. आता सगळ्यांना टेक्निक सांगतोय, ओवरऑल टेक्निक सांगतोय. डी लिहिताना काय करा, तिथं एक्सचा कॉलम, कुठला एक्सचा कॉलम, एक्सच्या कोएफिशियंट ए वन ए टू ए थ्री. बघा ए वन ए टू ए थ्री एक्सच्या कोएफिशियंटचा कॉलम. दुसरा कॉलम बी वन बी टू बी थ्री. तिसरा सी वन सी टू आणि सी थ्री. आणि विद्यार्थी मित्र तुम्हाला माहिती आहे हे नंबर्सच आहेत, आणि डिटर्मिनंट आणि ते बी थ्री बाय थ्री याचं आन्सर तुम्हाला काढता येतं. आणि डीची व्हॅल्यू पर्टिक्युलर नंबर इथं तुम्हाला येणार आहे, कुठल्याच प्रकारची अडचण नाही, ह्याची व्हॅल्यू तुम्हाला काढता येते. आता डी ऑफ एक्स, आता डी ऑफ एक्स डीच्या शेजारी काय लिहिलं आहे, एक्स. त्यामुळं पहिला जो कॉलम आहे ना, हा हा हा, तो मी इथं राऊंड करतो. त्या जागेवर फक्त कॉन्स्टंट टर्म उचलायच्या बघा, डी वन डी टू डी थ्री. मी तसंच लिहितो डी वन डी टू डी थ्री कॉन्स्टंट. इथं काय लिहिलं, डी ऑफ वाय, वायचा कॉलम डी वन डी टू डी थ्री. आणि इथं झेडसाठी करतोय, तिसऱ्या ठिकाणी येणार डी वन डी टू डी थ्री. आणि मग बाकीचे सोपे नंबर्स आहेत. इथं काय येईल बघा बरं, हा कॉलम बी वन बी टू बी थ्री सी वन सी टू सी थ्री. आणि हे नंबर्स असल्यामुळे ह्याची व्हॅल्यू इथं काहीतरी येणार आहे, डी ऑफ एक्स इक्वल टू इथं काहीतरी पर्टिक्युलर नंबर येणार आहे. इथं काय येईल, पहिले जागा हे आहे असं ए वन ए टू ए थ्री बी वन बी टू आणि काय बी थ्री. आणि हे डिटर्मिनंट आहे, ऑर्डर थ्री बाय थ्री आहे, याचं एक्सपान्शन करून तुम्ही डी ऑफ वायची व्हॅल्यू इथं काढणार आहे. आता डी ऑफ झेडकडं बघूया. बघा डी ऑफ झेड इथं ए वन ए टू ए थ्री, इथं बी वन बी टू बी थ्री. आणि ह्याचं सुद्धा आन्सर काढून डी ऑफ झेडची व्हॅल्यू इथं तुम्हाला येणार आहे. पुन्हा हाच रूल, बाय क्रॅमर्स रूल, एक्स इक्वल टू डी एक्स बाय डी, वाय इक्वल टू डी वाय बाय डी, झेड इक्वल टू डी झेड बाय डी. आणि मग इथून पुढचे जे व्हॅल्यू असतात ते काढणं सगळ्यात सोपं आहे. एक्स इक्वल टू ह्याची डिव्हिजन करून काहीतरी उत्तर येईल, वायची वायचं उत्तर काढून इथं येईल, आणि झेडची व्हॅल्यू उत्तर इथं काहीतरी येणार आहे. आणि अशा रीतीने दस एक्स इक्वल टू काहीतरी नंबर, वाय इक्वल टू नंबर आणि झेड इक्वल टू नंबर. हे जे ओवरऑल आयडिया दिलेले आहे ती व्यवस्थित तुम्ही समजला का जरा बघा. हाऊ टू सॉल्व इक्वेशन्स हे सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. आणि मेथड जी वापरले ती क्रॅमर्स रूलच्या आधारे सांगायचा मी प्रयत्न इथं केलेला आहे. काय करा बघा, तीन इक्वेशन्स दिली. सर्वात महत्त्वाचं हे स्टँडर्ड फॉर्म आहेत का, एक्स टर्म वाय टर्म नंबर आणि कॉन्स्टर्म. येस. पुढं डी काढता येतो आहे, डी ऑफ एक्स डी ऑफ वाय. फक्त लक्षात ठेवायचं, डी ऑफ एक्स काढताना पहिल्या ठिकाणी कॉन्स्टंट टर्म, दोन नंबरला कॉन्स्टंट टर्म, इथं तीन नंबरला कॉन्स्टंट टर्म. हे टेक्निक फक्त वापरायचं आहे. आणि एकदा का डिटर्मिनंटचं प्रेझेंटेशन केलं की ह्याच्या व्हॅल्यू तुम्ही सॉल्व करू शकता. लक्षात आलं, एक एक्झाम्पल आपण या पद्धतीनं आपण बघणार आहोत की इक्वेशन्स इन्व्हॉल्विंग किती थ्री व्हेरिएबलच्या आधारे आपण एक्झाम्पल सॉल्व करणार आहे.
इक्वेशन्स घेऊया. एक्स प्लस वाय प्लस झेड इक्वल टू सिक्स. व्यवस्थित लक्ष द्या जरा. पहिलं एक्झाम्पल एक्स प्लस वाय प्लस झेड इक्वल टू सिक्स, याला इक्वेशन नंबर आपण वन देणार आहोत. स्टँडर्ड फॉर्म आहे कारण एक्स टर्म वाय टर्म आणि नंबर दिलेलाच आहे. दुसरं इक्वेशन एक्स मायनस वाय प्लस झेड इज इक्वल टू काय टू, याला नंबर टू देणार आहे. इथं एक्स प्लस टू वाय मायनस झेड इज इक्वल टू, इथं किती असणार आहे टू असणार आहे. हे इक्वेशन नंबर थ्री. ओके, आता हे सॉल्व करताना काय करायला पाहिजे त्याचा आपण जरा विचार करणार आहोत. जरा व्यवस्थित बघा, तुम्हाला टेक्निक शिकवलेलं आहे त्याच्या आधारे सॉल्व करायचं आहे. आता तुम्हाला प्रथम काय करायला पाहिजे, डी ची व्हॅल्यू शोधायला पाहिजे. तर प्रथम डी इज इक्वल टू, बोला डिटर्मिनंटची व्हॅल्यू वन वन वन. बघा एक्सचा कॉलम वन मायनस वन, इथं काय असणार आहे टू, इथं वन 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 मायनस वन. आणि हे काय झालं डीची व्हॅल्यू याच्या आधारे तुम्हाला काढावी लागणार आहे. आता नंतर डी ऑफ एक्स, आता डी ऑफ एक्स डीच्या शेजारी एक्स लिहिलंय. व्यवस्थित बघा जरा, डीच्या शेजारी एक्स लिहिलंय, त्यामुळे एक्सचा जो पहिला कॉलम आहे तो कशाने फिलअप करायचा आहे, सिक्स टू टू, त्या जागा मी लिहितो सिक्स टू टू, हे डी ऑफ एक्स. लगेच इथं डी ऑफ वाय बी म्हणणार आहे, इथं इथं सिक्स टू टू. डी ऑफ झेड इथं म्हणणार आहे मी सिक्स टू टू. सर्वात महत्त्वाचं मध्ये हेच प्रेझेंटेशन लक्षात यायला पाहिजे. एक्झामिनर काय करतात, डीच्या शेजारी एक्स आहे ना, एक्सच्या जागा कॉन्स्टंट आहे का, डीच्या शेजारी वाय, कारण पहिला कॉलम एक्सचा असतो, दुसरा वायचा कॉलम असतो, तिसरा झेडचा कॉलम असतो. बघा एक्सच्या कोएफिशियंटचा कॉलम, वायच्या कोएफिशियंटचा कॉलम, झेडच्या कोएफिशियंटचा कॉलम, आणि जिथं एक्स आलं ना त्या जाग्यावर फक्त सिक्स टू टू कॉन्स्टंट उचलायचे, त्या जाग्यावर ठेवलेलेच आहे. आता बाकीच्या जाग्या भरूया, वन वन मायनस वन वन टू मायनस वन. बघा इथं आहे, बघा हे तेच फक्त इथे लिहायचं आहे. आता डी ऑफ वाय इथं वन 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 ह्याचा वापर करा, सारखं सारखं इथं बघत बसायचं नाही, वन 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 आणि लास्ट वन वन मायनस वन. आता डी ऑफ झेड वन 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 मायनस वन आणि काय टू. आता मागच्या व्हिडिओमध्ये डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर थ्री बाय थ्रीचं एक्सपान्शन तुम्हाला शिकवलेलं होतं, आता याचं एक्सपान्शन तुम्हाला काढता येतं. प्रॉपर्टी वापरून काढा, किंवा हे छोटे नंबर आहेत हो, दोन दोनच्या आतलेच नंबर आहेत. बघा इथं सगळीकडे एक दोनच आहे, आणि याचं एक्सपान्शन प्रॉपर एक्सप्लेनेशन करा. आणि हे मी आता मी डायरेक्ट उत्तर लिहिणार आहे, इथं याचं आन्सर येणार आहे. व्यवस्थित एक्सपान्शन केलं लक्षात, इथं काय येणार आहे फोर आन्सर येणार आहे. आणि अशा रीतीनं डीची व्हॅल्यू किती मिळणार आहे फोर, याला मी राऊंड केलेलं आहे. आता डी ऑफ एक्स, डी ऑफ एक्स जे आन्सर आहे हेच ह्याचंसुद्धा उत्तर फोरच येणार आहे. अशा रीतीनं डी ऑफ एक्सचं उत्तर किती आलेलं आहे फोर येणार आहे. डी ऑफ वाय, जर तुम्ही डी ऑफ वायचं आन्सर काढलं तर याचं उत्तर येणार आहे एट, ते इथलं डी ऑफ वायचं उत्तर एट येणार आहे. आणि डी ऑफ झेडचं उत्तर इथं ट्वेल्व येणार आहे, डी ऑफ झेड इक्वल टू ट्वेल्व. बघा आपण काय केलं आहे, डीचं आन्सर काढलं, डी ऑफ एक्सचं काढलं, डी ऑफ वायचं काढलं, डी ऑफ झेड. विद्यार्थी मित्र ह्याचं एक्सपान्शन करायला थोडा वेळ लागतो, तुम्ही प्रत्यक्ष वहीमध्ये करा, आन्सर काढा, ते चार येते का बघा. ह्याचं एक्सपान्शन करा वेळ लागतो तुम्हाला माहिती आहे, त्याचं उत्तर काढा, ते चार येणार आहे, ह्याचं आठ येणार आहे आणि ह्याचं ट्वेल्व येणार आहे. आता काय करायचं, बाय क्रॅमर्स रूल, बाय क्रॅमर्स रूल एक्स इक्वल टू डी एक्स बाय डी, पुढं वाय इक्वल टू डी वाय बाय डी, आणि झेड इक्वल टू डी झेड बाय डी. म्हणजे एक्स इक्वल टू व्हॉट इज डी एक्स, डी एक्स तयार आहे आपल्याजवळ, फोर अपॉन फोर एक्सची व्हॅल्यू वन तयार झाली, वायची व्हॅल्यू डी वाय एट बाय फोर
y ची वैल्यू 2 तयार झाली आणि z equal to dz 12 by 4 किती आला 3 आणि अशा रीतीने उत्तर तयार झालेलं आहे. आपली उत्तर जी काढलेले असतात आंसर्स काढलेले असतात ती करेक्ट आहेत का नाही पुन्हा टॅली मेथड वापरा. x बघा व्हॅल्यू किती आले 1 2 3 आले बघा 1 2 3 इथं 1 2 3 ठेवला बरं 1 plus 2 plus 3 3 and 5 and 6 yes it is correct. इथं ठेवून बघा 1 minus 2 plus 3 ह्याचं कॅल्क्युलेशन 2 येणारच आहे. इथं 1 plus 2 into पुन्हा इथं किती आहे 2 minus z ची व्हॅल्यू 3 याचे उत्तर 2 येणार आहे. आणि अशा रीतीने इक्वेशन सॉल्व करायचे असतात ते क्रॅमर्स रूलनं सॉल्व करण्यासाठी या मेथडचा आणि आत्ता सांगितल्या पद्धतीनं तुम्ही वापर करणार आहोत. लक्षात आलं? आता हे एक्झाम्पल तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. हे एक्झाम्पल अजून कुठल्या प्रकारे विचारलं जातं तेही मी तुम्हाला सांगणार आहे. प्रथम हे लिहा इथं हे एक्झाम्पल अजून एका वेगळ्या प्रकारे सांगितलं जातं तेही मी एक्सप्लेन करणार आहे. हे तुमचं लिहून झालेलं असेल. आता दुसरा कुठला प्रकार आहे ते जरा व्यवस्थित समजून घ्या. म्हणजे तुम्हाला हे एक्झाम्पल वेगळ्या प्रकारे कसं लिहिलं जातं ते मी सांगणार आहे. शाब्दिक उदाहरण वर्ड प्रॉब्लेम असतात दहावीला जसे होते तसं इथंही आहेत. एक्स म्हणजे कुठला तरी एक नंबर घ्या, वाय दुसरा नंबर घ्या, झेड तिसरा नंबर घ्या. लेट फर्स्ट नंबर बी एक्स, सेकंड नंबर बी वाय, थर्ड नंबर बी झेड. बघा हे वाचून इक्वेशन तयार होतंय का. बघा सम ऑफ थ्री नंबर्स इज 6. बघा प्रश्न कसा असतो. सम ऑफ थ्री नंबर्स इज 6. या एवढ्या सेंटेन्समध्ये इक्वेशन तयार झालं. फर्स्ट नंबर बी एक्स, सेकंड नंबर बी वाय, थर्ड नंबर बी झेड. अकॉर्डिंग टू कंडिशन एक्स प्लस वाय प्लस झेड इक्वल टू 6. परंतु व्हेरिएबल किती आहेत? 3 आहेत. म्हणून इक्वेशनसुद्धा 3 येणार आहेत. आज हे पहिलं झालं, दुसरं झालं, तिसरं झालं. आता दुसरं इक्वेशन बघा बरं. पहिला नंबर एक्स आहे, तिसरा नंबर झेड आहे. पहिल्याची तिसऱ्याची ॲडिशनमधून दुसरा नंबर मायनस केला की उत्तर 2 येतं. बघा काय सांगतोय. इथं आपण मग असे बघा, पहिल्या आणि तिसऱ्याची ॲडिशन बघा, 3 आणि इथला 1 4, पहिल्याची आणि तिसऱ्याची ॲडिशन, त्यातून 2 मायनस केलं, उत्तर किती आलं 2. तेच इक्वेशन आहे. इफ वी सबट्रॅक्ट सेकंड नंबर फ्रॉम द ॲडिशन ऑफ फर्स्ट अँड थर्ड वी गेट 2. बघा मी काय सांगितलं पुन्हा एकदा बघा. इफ वी सबट्रॅक्ट द सेकंड नंबर फ्रॉम द ॲडिशन ऑफ फर्स्ट अँड थर्ड वी गेट 2. ह्याच्या आधारे इक्वेशन तुमचं असं हे तयार होणार आहे. आणि इक्वेशन थर्डसाठी विचार करा बरं. एक्स प्लस 2y मायनस ऑफ झेड याचं उत्तर 2. आता हे सेंटेन्स फॉर्ममध्ये कसं असेल? थर्ड नंबर इज सबट्रॅक्टेड फ्रॉम, बघा थर्ड नंबर इज सबट्रॅक्टेड फ्रॉम द ॲडिशन ऑफ फर्स्ट अँड द टॉईस ऑफ सेकंड नंबर वी गेट 2. आत्ता जे मगाशी सांगितलं या टाईपचं एक्झाम्पल वर्ड प्रॉब्लेममध्ये असू शकतं आणि त्याचं कन्वर्शन तुम्ही असं इक्वेशनमध्ये सॉल्व करा. त्याच्या आधारे क्रॅमर्स रूल वापरा, डी काढा, डी ऑफ एक्स काढा, डी ऑफ वाय काढा आणि या रूलनुसार तुम्ही व्हॅल्यू शोधणार आहेत. अँड द रिक्वायर्ड नंबर्स आर असं म्हणायचं 1, 2 अँड 3. तर विद्यार्थी मित्रो आपण डिटर्मिनंट हा जो टॉपिक बघतोय तर त्या डिटर्मिनंटमध्ये ॲप्लिकेशन ऑफ डिटर्मिनंटमध्ये या व्हिडिओमध्ये आपण क्रॅमर्स रूलच्या आधारे सायमल्टेनियस इक्वेशन कशी सॉल्व करतात याचा अभ्यास केलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये अजून काय ॲप्लिकेशन्स आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत. ते इथं थांबूया. थँक्यू व्हेरी मच.